पुणे शहरावर पावसाच्या रूपानं संकटच ओढावलेलं आहे. सिंहगड, धनकवडी, सहकारनगर, कात्रज या भागातील सोसायट्या आणि घरांमध्ये पाणी शिरलं आहे, त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झालेले आहेत. एकावेळेला ही तीन दृश्य आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. अनेक जनावरं मरून पडलेली आहेत, नागरिकांचे मोठे हाल झालेत, कारण त्यांच्या घरातल्या सगळ्या वस्तूंचं नुकसान झालेलं आहे. तर रस्त्यावर काल रात्री पाणी साचल्यामुळे बंद पडलेल्या गाड्या वाहतूक कोंडी करतायत. चिखलाचं रस्त्यावर साम्राज्य पसरलेलं आहे. कात्रज आणि आजूबाजूच्या परिसरातला हा सगळा आढावा आपण घेतोय. सकाळच्या वेळेला सगळे नागरिक स्वतःहूनच घरी परतले आणि आता घरातला चिखल काढण्याचं काम हे सगळे नागरिक करतायत. पुण्याला काल रात्री पावसानं चांगलं झोडपलं. अनेक रस्ते आणि नागरी वस्त्या पाण्याखाली गेल्या. पावसामुळे घाबरलेल्या नागरिकांना रात्र जागूनच आणि घराबाहेर काढावे लागले. रात्रभर सुरू असलेल्या पावसानं पुणे शहरातील अनेक वस्त्या आणि नागरी वसाहतींमध्ये पाणी शिरलं. पावसामुळे अरण्येश्वर परिसरातून जाणाऱ्या आंबिल नाल्यानं रौद्रावतार धारण केला. नाल्याचं पाणी टांगेवाला कॉलनीत शिरलं. एका घराची भिंत कोसळली आणि यात 5 जण ठार झाले. कात्रज परिसरामध्ये नवीन बोगद्याजवळ महामार्गावर दरड कोसळल्यामुळे पुणे बंगळुरू महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. आंबिल ओढा ओव्हरफ्लो झाल्यानं लोकांच्या घरात पाणी शिरलं. कात्रज, बिब्वेवाडी, सहकारनगर, हनुमाननगर, दत्तवाडी, दांडेकर पूल, कोल्हेवाडी, किरकिटवाडी, मांगडेवाडी या भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं होतं. ही दोन दृश्य आपण बघतोय. रात्रीची दृश्य, पावसानं थैमान घातलं होतं, रस्त्याला नदीच्या प्रवाहाचं स्वरूप आलेलं होतं आणि सकाळी थोडंसं पाणी ओसरलेलं आहे. पण रात्री पाणी भरल्यामुळे ज्या गाड्या अडकून पडल्या होत्या किंवा रस्त्यात ज्या बंद पडलेल्या गाड्या होत्या, आज सकाळी त्याच गाड्यांमुळे पाणी जरी ओसरलेलं असलं तरी वाहतूक कोंडी होती आहे. रस्त्यांवर चिखलाचं साम्राज्य पसरलेलं आहे. एका बाजूला सकाळची दृश्य आणि दुसऱ्या बाजूला काल रात्री पावसानं घातलेल्या थैमानाची दृश्य. पुण्यामध्ये गेले 2-3 दिवस पावसानं हाहाकार माजवला आहे. विशेषतः रात्री पाऊस पडतोय आणि अनेक भागामध्ये पाणी घुसलेलं आहे. म्हणजे झोपडपट्ट्या असतील, सोसायट्या असतील, त्याच्यामध्ये पाणी घुसलेलं आहे. वाहनं वाहून गेलेली आहेत, वीज पुरवठा बंद आहे आणि हा काही धरणातून पाणी सोडलं आणि मोठा नदीला पूर आला म्हणून झालेलं नाही आहे. तर ठिकठिकाणी जे नाले आणि ओढे आहेत ते भरभरून वाहत आहेत. दत्तवाडी परिसरामध्ये आहोत आपण. जर बघितलं तर इथले दृश्य, या सगळ्या झोपडपट्टीमध्ये हनुमाननगरचा जो भाग आहे, सगळं रात्रभर या सगळ्या घरांमध्ये कमरे इतकं, गुडघ्या इतकं पाणी जे आहे ते घुसलेलं आहे. पाऊस जरी थांबला असला आणि हळूहळू पाण्याची पातळी कमी होत असली तरी सगळा जो गाळ आहे तो साचून राहिलेला. ते लोक आता सकाळी उजाडल्यानंतर ते काढण्याचं काम करतायत. जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती इथं लोकं राहतायत आणि त्यांना रात्रभर या कमरे इतक्या किंवा गुडघ्या इतक्या पाण्यामध्ये राहावं लागलं आणि स्वतःची सुरक्षा करावी लागली. आणि आता जे काही वाचलेलं आहे या सगळ्या पुरामध्ये किंवा पावसाच्या थैमानामध्ये, ते काढण्याचं काम, स्वच्छतेचं काम आणि चीज वस्तू ज्या आहेत त्या कुठं कुठं विकत त्याचं काम हे आहे ते सुरू आहे. आपण बघतोय अर्थात हे सगळीकडे झालेलं आहे. दत्तवाडीचा परिसर असेल, दांडेकर पूल असेल किंवा सिंहगड रोडला कात्रज असेल, नरे, आंबेगाव, या पद्मावती असेल, सहकारनगर असेल, मांगडेवाडी असेल, कात्रज तलाव जो आहे तो अनेक वर्षानंतर भरून वाहिलेला आहे. त्याचबरोबर जो गुजरवाडीच्या इकडं, मांगडेवाडीच्या इकडे जे पाझर तलाव आहेत ते देखील वाहिलेले आहेत. त्यामुळे हे सगळं पाणी जे आहे ते रस्त्यावरती आलं होतं. अनेक रस्ते जलमय झाले होते आणि अनेक वाहनं जी आहेत ती सुद्धा वाहून गेल्याची भीती आहे. आत्तापर्यंत 1 मृत्यू झाल्याचं कळत आहे. 3 पुरुष आणि 1 स्त्री, यामध्ये 1 पुरुष बालक जे आहेत त्यांचा मृत्यू झाल्याचं अग्निशमन विभागाने कन्फर्म केलेलं आहे. NDRFच्या 2 टीम या मदतीला ज्या आहेत त्या आलेल्या होत्या आणि अजून 2 जण जे आहेत ते वाहून गेल्याची देखील भीती व्यक्त होते. हजारो जणांना ज्या काही महापालिकेच्या शाळा आहेत तिथं स्थलांतरित करण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीची जी स्थिती आहे ती आहे आणि सगळीकडे जो आहे लोकांमध्ये रोष यासाठी व्यक्त होतोय की महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा जागेवरती आहे का, मदतीला त्यांच्यापर्यंत कुणी पोहोचत नाहीये, स्वतःची सुरक्षा स्वतःलाच करावी लागते. त्यामुळं जे नागरिक आहेत ते त्यांचा जो आक्रोश आहे तो इथं दिसून येतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह अद्वैत मेहता, न्यूज 18, लोकमत, पुणे.